전야, 소전야, 저토. 멀리 가는 거 아니야, 방귀야. 하루가 세 줄로. 예! 자, 이제. 에이, 내가 뭐, 그냥 가봐, 자기. 이랑 끼는다, 일감. 일감, 일감. दिलेल्या कोण गे पोरगी बाजूच्या गावातल्या वाटेवर बघितलंय 11 वाजता जायचंय. कसा आला टॉम क्रूज सारखा फुट आला तुझं काय करे मी आलो फुट इकडून लगेच आदित्य शून्य मिनिटाचा बॅनर बदल येतो पाहिया बोकांडी बसाला माझ्या बोकांडी तुझ्या बोकांडी अख्खं गाव बसवी बाब्या किती दिवस असलंच बघायचं आपलं बी बघितलं पाहिजे आणि ती जरा चांगली कपडे घाल कसं पोरगी बघायचं म्हणल्यावर जरा जावं लागतं. कव्या मी फक्त पॅन्ट बदलतो बघ शर्ट बीट आपण बदल नसतो कारण मॅच खेळायला लागते रे शर्ट मला तुझं जसं असेल तसं आणि चल पण चल ये अरे बिघडला काय तू मन कर दादा काम कर दे मला फोटोशूट तर झालं यायला आता पटन जातो आईला गडबड करायला लावतो 2 दिवसात पोरगी बघतो गावाचा कंटाळा आहे मला लय त्या आईला एकदा तर निघून जातो लग्न करून चांगलं सुखात संसार करतो गावा बसल्यावर किरण्या माझ्या बोकांडी बसतो म्हणतोय कार्यक्रमच बिडावा लागेल त्याचा किरण्याचा निराला सांगितलं ना बरोबर अख्खा गाव करेन निराला सांगावं लागेल हमारे सपन किराने कब आएगी तू चली जिंदगानी आए आएगी तू चली आ आ तू चली आ आ बाजार हो ना चपटा होशील अगर मा माझ्या सारख्या जान जवान माणसाला सोडून तू विकेच्या मागे काय लागली तू आणि जान जवान मग अरे तुला किस करायचं म्हणा तरी त्यावेळेला खाली वाकावं लागेल मला चांगल्या गोष्टीसाठी वाकावं लागतं म्हणूनच तू असायस माझं प्रेम कधी घेणार तुला ये निल्या त्याला उठतो आणि राहिलेलं केस तो बरं जाऊन झटकल आणि मस्त म्हणे मालिश कर माझे अरे मागची उधारी दे चंदन लावून हाताला नाही जिभेनं तोडा साफ करतो अरे तुला महत्वाची गोष्ट सांगायचं आहे असं हा तर बसो आई घाला स्वतःच केस हे करून गेला आणि मला असंच वाढलं बसला औंधाच्या वरिसाला मीच होणार सरपंच आणि याच गाणीवर याच गाडीवर घेणार मी शपथ आणि हो
आणि होय माझ्याच अंगावर उडणार या वर्षीचा गुलाल. राणी तू माझीच होणार आहे. राणी लय फिरलो तुझ्यावर सरपंचांना घेऊन, या वर्षी तर तुला माझीच करतो. एकट्याला फिरायचं गाडी. आहा काय चमकायले. राहू बा असाच खुट्ट्यासारखा भावी सरपंच व्हायची स्वप्न बघत. तिकडं त्या किरण्याला पुरगी भेटली आहे, वाडीवर बघायचा कार्यक्रम आहे. अरे लिल्या ज्या दिवशी विधानसभेमध्ये सरपंच पदाची शपथ मी घेतली त्याच दिवशी तुझी दुकान दिल्लीतून उडवतो दाख. आला शहाणपणा शिकवायला. सरपंचच्या कानावर घातलं पाहिजे. सरपंच सरपंच देवा देवा आतापर्यंत लय दिलंस र बाबा. 20 वर्ष अपक्ष म्हणून सत्ता भोगली. नाही मला सत्तेचा लोभ बिलकुल नाही, म्हणजे थोडासा मोह आहे. त्यामुळं नातू मोठा होईपर्यंत म्हणजे अजून 15 वर्ष तरी सत्ता भोगावे म्हणतो देवा. आणि तू कधी आलास? काही काम होत का? मेंबर अजून झोपले आहेत. हो सरपंच, ते गावातली बरोबर आहे. तिचं पोरग किरण्या हा त्याचा पोरगी भरायचा कार्यक्रम आहे. समज गाव तिकडे जात आहे. मी म्हटलं तुम्हाला तिकडे घेऊन जावं. गेल्या अनेक वर्षापासून अपक्ष म्हणून निवडून येतो आम्ही. काय एवढं काय वाईट दिवस आले नाहीत आपल्याला. हे फायदा असेल तरच जायचं. सरपंच उद्या त्या किरण्याचं लग्न होईल. हनीमूनला जाईल. त्याला लग्न होत्या. आता कसं किरण्याचं एकच म्हण. उद्या त्याची बायको त्याची होणारी 5-6 लेकर झालं की नाही गट्टा मतदान. आणि सरपंच तुम्हीच सांगता का राजकारणात दूरदृष्टी पाहिजे. दूरदृष्टी हायला चांगलंच तुला डॉपेस जमा लागली गेड्या. वा 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 हा हे होशील हा होशील. लवकरच तू सरपंच होशील बाजूच्या गावचा. खरंच अरे खूप हुशार आहेस बघ. हे गे त्या रुक्सालीकडे जा आणि माझं ब्लाऊज शिवायला टाकलं ते घेऊन ये. हा ए लवकर यायचं. मेंबर उठायचे आत. हा हे बघ मेंबरला तयार करायचं आणि माझ्या जागी घेऊन जायचं. हा जा लवकर ये. हा आजोबा आजोबा ही ना माझं डुंगर तुटताना तोंड वाकड करतो. हा ए नाही ना मेंबर हा वास काय करताय. पुढच्या वेळेस आनंदाने धुईल की पितळीचं भांडं घासल्या का धुईल. सरपंच ये तू मॅडम ये तू अरे काय पत्ते खेळायला लागलात. टाके की ना पटा पटा पटा. हा मग हे का. हा पहिलवान याला बांधलं ना बरं केलं बघा. सारखं नमस्ते नमस्ते करून बेजर करून सोडलंय. सारखं कुठलं नमस्ते करून गावच्या बोखंडीला बसल काय तर आपलं. नाना एक खेळ नीट होईना राव. काय तरी एक आडव टाका लागल. पहिलवान मला तर अवघड वाटायला बघा. राणी तर सारखी आबाकडे चालली बघा. अरे मर्दाचं काळीज असावं लागतो त्याला. मर्दाचा पिंजरा. काय म्हणालात. काय नाही आपलं खेळ खेळ खेळायचं आपल्याला. हा पहिलवान तुम्हाला सांगतो तुम्ही गावात नव्हता. मग गावागावी कुस्ती मारत फिरत होता. तर मग गावातली एक राणी सोडली नाही मी. आबा हा बसली का नाही केटी. अरे केटी जाऊ सोड. अरे निरू मला डाय करायचं चल दुकानाकडं. हा उद्या करू का. तर किरण्याला पोरगी मिळाली. वाडीवर बघायचा कार्यक्रम आहे. हा तिकडच चाललोय. बर त्या किरण्याचं मोडलं तर आपला नंबर लागेल. हा आई घाण्याला बांधलंय तीच बरं आहे. पहिलवान बघा बघा जाते पूर्वी
चला हा तर रोजचाच आहे बर पोरगी बघाला चला काहीतरी खुराकीचा इंतजाम होईल चला जाऊ चला लग्न नवल्या आज शाळेला सुट्टी आहे जायचं का रे मळ्यावर चिंचबुड करणार हा हा चल 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 आद्या चल सोडायचं काय राहिलं आद्या काय नडलं नाही ह्याला सोडवलं ना तर नमस्तेचा पट्टा सुरू होतो जाऊ दे लाज नाही त्याला ठीक आहे सोडत होता जरा नीट वॉक केलं का चल आपले पण जाऊ चल नमस्ते नमस्ते अरे म्हणलं होतं का नाही काय नडलं नाही म्हणून ह्याला नाही घडा लावला माझं नाव बदल चल किरण काका तू सकाळ एवढ्या गालातल्या गालात हसतायच काय र अग मला गुदगुले होते पोरगी बघायला जायचं म्हणून तुला गुदगुले कोणी केलं बर आणि तू कधी पोरगी नाही पाहिली ए बाई चांगल्या कामाला जातोय उगा नाट न घालू तू तर मला आता पोरगी बघायचं आलं म्हणून आणि मधी कामाचं काय माझं लग्न करायचं लग्न हे सगळं लाजणं गुदगुले होणं लग्नासाठी हे सगळं उठा ठेवा लग्नासाठी लग्नाच्या नावानं आत्ता चितकं चिडलाय मग लग्न झालं काय करशील ए बाई तुझे पाया पडतो तू जा मी संसार करीन तर संन्यास घेईन तू जायत ना ए आया मी थांबतो बाहेर ये लवकर अरे किती गडबड करतू जरा नटू दी मी होणार आहे मी आमच्या किरण्यानं काय केलं का नाही नाही काय केलं नाही आहो ती त्याला पोरगी बघायला जायचं ना म्हणून आलो तुम्हीच बाहेर यायची वाट बघत होतो अहो गाडी बी आली की ठरून चला आता नाना ये लवकर हा ये पाहिजे पाहिजे ये लवकर चल 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 बाब्या पेणा नाही आला होतास तिकडं म्हशी घरला येऊन ओरडायला आलेत बाब्या कुठे बाब्या कुठे आय जरा लेट चाललंय की तू पाक वाईट चालली आय त्या किरण्याला पोरगी बघायचा कार्यक्रम आहे त्याचा आयुष्य वाढण्याआधी त्याला जुरूवर बात करतो आणि तिच्या संगत नाबाद आयुष्याची पार्टनरशिप करतो नवसा नवगा मागितलं नाही र तुला राजा देवा ह्याच बॅट बॉलचं एक येड जाऊ दे तुझ्या दारात रांगत येते आय ती नवसाच परत बघ आधी आपल्या घरी जा आणि मशी बघ जा मी येतो जरा पुरी येऊन अरे चल लवकर लग्नाला मामाला सोडून जाताव काय वाचाय माझ ते चल चल तुम्ही चल नमस्ते आधी जरा जागा मिळवा काय मला
धरला धरलाय. अरे बस आत मध्ये करू. तुला माहित नाही का काय झालंय? काय झालंय? तो इतक्या पुरगी बघाय गेलाय. तुला कोण म्हटलं? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं गाव जाता. जाऊ दे, मला अजून काय माहित का. अरे कुठं पुरगी बोलवा. पण त्या वड्या बेवड्याला किती वाट बघायची पाहुण्याची काय अजून पत्त्या नाही बघ. कावा येतील काय सकाळी निघालो म्हणून सांगितलं अजून पत्ता नाही त्यांचा. अजून कुठं संध्याकाळ झाली येतील की. अरे दिवस वावळा आला की काय करायचं. येतील येतील. बर बर बघूया वाट बघूया वाट बघूया. बर Oh,
माफ करा पाहुणे, पोरगी मला बघायला आलाय. माफ करा माफ करा पाहुणे. अगं पाहुणे आले, पाहुणे पाहुणे. आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना तुम्ही हाणून काढणार आहोत. पोरगी बघायला आलो तुमच्याकडं. माफ करा. काही बघाय पद्धत आहे काही? अहो मला काय माहिती, मला वाटलं होतं पोरगा आणि आई बघायला येईल. तुम्ही सगळे जण येत आहे, मला काय माहिती. गावाचं प्रेम आहे तेवढं पोरावर. असं असं बरोबर. अरे पुन्हा एकदा माफ करा. असू द्या, बघा. पर यात पोरग कुठलं म्हणायचं? अव पोरग म्हणजे काय? अंगा पिंडानं मजबूत देखणं. अव इतकं देखणं की अजून मी त्याला नजर लागू नये म्हणून काजळ लावती. अन राती मिरच्या उतरून चुलीत टाकल्या की नाही राव, बारीशी पर्यंत जाते तर तडा तडा उडत. किरण कुठे कुठे किरण? काय सर हे पोरग म्हणायचं? होय पोरग माझ. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय करते म्हणायचं पोरग? जरा तू काय आपल्या घरातला माणूस आहे रे बाळा, सांग रे जरा. मी सांग होय. सीईच पाहुणा, सीईच डिरेक्टर ऑफ ग्वाट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर. म्हणजे जरा मराठी सांगा की शहर राखते मी, शहर सांभाळते. बर आता जरा मुलीला बोलतो का, पटकन बघू, पटकन तारीख काढू. तारीख कशाला, देखील लगे ना लावून म्हणजे शेव मोकळा होईल. चालते की आय जिपुर की बोलून शेळवट आली ती. अरे बसा घबतो कभी येडे उठली चिकटात मुतली. आणाय पाहुणे पोरी लवकर. घेऊन येतो घेऊन येतो घेऊन येतो. बघा दाखवून टाका एकदा पोराला. बोलतो की मेंबर तर समस्त गावकऱ्यांना तुम्हाला माझी ओळख आहेच. कस आहे उन्हाळा असो पावसाळा की हिवाळा, आपलं काम कसं एकदम कडक असत. आज सकाळी किरणला पोरगी बघायचा कार्यक्रम आहे हे आपल्या गावच्या लाडक्या सरपंचांना कळालं. त्यांनी तसंच त्यांच्या खात्यात आला म्हणजे उजव्यात आला म्हणजे राईट हँडला म्हणजे मला सावताला एकदा बोलून घेतलं आणि या कामाचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलं. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ही पोरगी बघण्याच्या आधी किरणला पोरगी मिळाली म्हणून तुम्ही तुमच्या आशेचा किरण मावळू देऊ नका. नाही तुम्ही किती जरी नाही म्हणलात तरी तरी तुमच्या बुडाला आग लागली आणि त्या जागेतून या ठिकाणी आमच्या नाकातील केस जाळायचं काम केलं. तरीच म्हणलं नाकात नाका पळायला मागापासून अकुलची लोक. आणि ही जाग उजवण्याचं काम म्हणून आम्ही बाकीच्या तरुणांसाठी पोलीस शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय. तुमचं तुम्ही बघा. आणि यासाठी लागणारा कोट्यावधींचा निधी आम्ही लवकरच मंजूर करून आलो. घरावरच पत्र ऐकून कुठं कोट्यावधीचा निधी गोळा होत असतो काय? एवढ्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. एक छोटी चला जय जय महाराष्ट्र. बस बाबा म्हणू दे मत देणार आहे का, मत देणार आहे का मला? हो बा काम आपलं कडक असत. सुचलं असं की कवितेस माझा मी असा शब्द शोधला. घ्यावला का मग? नाही होड केल्यावर काय घेऊ शब्दाचा काय तवा. कवितेस माझा मी असा शब्द शोधला
गाल। अरे काय बोलतोय तुला कळत का गा गा काय तुझं काय गा अर्जुनाच्या पानाचं नाव आहे आम्ही असा शब्द शोधला गांड्यूच्या बाणाने अचूक टप्प्यावर निशाणा साधला अजून नाही झाली कुट सोय गेलं लग्नाच वय नाही झाली कुट सोय आता गंजली हे कटार बसून वाट बघते एका बांबूची तुम म्हणजे ते गटार खाली आला बाई मार मार पाहुण काय बोल लोक खळमले ते बोलवा की लवकर पोरीला बस खाली आजू बस खाली बस खाली बस तुला काय तुम्ही म्हणताय ते पुरगी नवा काय शूटिंग काढतय असं म्हणताय थांबा हालतो घेऊन येतो ये 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 पाहुणा हे बघा मुलगी ओ बाबा ही काय बोलाय जीवन या गावातल्या लोकात मिसळला यांना नाव ठेवत होता आणि तुझी स्वप्न ती दिली का सोडून वाऱ्यावर आयुष्यभराची वचन घेऊन माणसांनी साथ सोडली स्वप्न वाऱ्यावर जायला काय टाइम लागायचा होता बर जाऊ दे की झालं गेल लय दिवसाने भेटली सासरगडची मंडळी ठीक आहेत का टोमणा कळला कोरीचं आयुष्यच तडजोड करण्यात जात त्यांच्या मनासारखं घडणं म्हणजे जित्यापणी स्वर्ग बाकी तिच्या इच्छा अपेक्षा प्रेम सगळंच अधुरकी बरं वाटलं भेटू जुनी जखम पुन्हा पुन्हा कुरवळण्यात काय मजा असा एखादा नवीन गाव लागतो जुनी जखम विसरायला घोड्यात बोलायची तुझी सवय नाही गेली अजून जाते मी सासूरवाशीन पोरीनं थांबूनही असं